जळगाव महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळाचा अजब कारभार. कंत्राटी कामगार चालवत आहेत ऑफिस. जिल्हा व्यवस्थापक एक महिन्यापासून नाशिकला. नागरिक मारत आहेत हेलफाटा. कारवाईची मागणी. महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळामार्फत वेगवेगळ्या योजना चालवल्या जातात, मात्र जळगाव जिल्ह्यातील महात्मा फुले महामंडळ हे नागरिकांसाठी त्रासदायक ठरू पाहत आहे. ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराऐवजी आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या भावनांच्या खेळण्यासाठीच या कार्यालयाची निर्मिती केली आहे असेच वाटू लागले आहे. येथील ऑफिस कंत्राटी कामगार हेच सर्वेत असून तेच या ऑफिसचे सर्वे सर्व आहेत अशा आवेशात असतात. जिल्हा व्यवस्थापक हे मागील एक महिन्यापासून ऑफिसला जळगावला येथे आलेले नाहीत, त्यामुळे येथील एकच कर्मचारी तोही कधी वेळेवर ऑफिस टाइमिंग मध्ये नागरिकांना भेटत नाही. भेटले तरी कुठल्याही प्रकारचे समाधान नागरिकांचे केले जात नाही. महात्मा फुले महामंडळांतर्गत मागील महिन्यामध्ये थेट कर्ज योजनेअंतर्गत जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात थेट कर्ज योजनेसाठी अर्ज मागणी करण्यात आली होती, तेव्हा मात्र लाभार्थ्यांना महामंडळाकडून आपले प्रकरण थेट योजनेअंतर्गत पात्र असून आपण कार्यालयाशी संपर्क साधावा अशा प्रकारचा मेसेज मोबाईलवर देण्यात आला, तरी सुद्धा महामंडळ कर्मचारी हे त्या मोबाईलवर आलेल्या मेसेजला हा मेसेज आम्ही पाठवलेला नाही असे सांगत असून आपल्या मर्जीतील लोकांनाच थेट कर्ज योजनेचा लाभ देत आहेत. महामंडळाकडून भावनांशी खेळला जाणारा खेळ त्वरित बंद व्हावा, तसेच संबंधितांवर कारवाईची मागणी संतप्त नागरिकांकडून होत आहे. महावाईसाठी संतोष, जळगाव. पुढील भागात बघा लाभार्थ्यांच्या नावावर कशी होत आहे शासनाची लूट. हिस्सेदार कोण, कशी होते वाटणी. अडकून साहेबांना विचारा. अडकून साहेब कुठे आहेत? अडकून साहेब सुट्टीवर आहेत. सुट्टीवर आहेत. त्यांनी रजेचा अर्ज दिलेला आहे का तसा? अहो त्यांनी सांगितलं तुम्हाला देतात साहेबांनी ते कार्यालयीन कामकाजा बाहेर गेले तर तुम्ही ते विचारताय का? नाही, तुम्ही कार्यालयीन कामकाजासाठी सांगताय, परत सांगता सुट्टीवर आहेत म्हणजे नेमकं काय गोडबंगाल काय? अडकून साहेब कार्यालयीन कामकाजाकरता नाशिक ऑफिसला गेलेले असं सांगताय तुम्ही आता? असं नाही, तेच सांगतोय मी काय तुम्हाला. तुम्ही सांगताय की बाबा सुट्टीवर आहेत. मी तुम्हाला तेच सांगतोय की तुम्ही नेमकं काय सुट्टीवर आहे? अडकून साहेब म्हणजे बोलणं करून दिली मी आता. बरं ठीक आहे. काय कामकाजासाठी बाहेर जिल्हा व्यवस्थापक कुठे गेले? जिल्हा व्यवस्थापक साहेब प्रादेशिक कार्यालय नाशिक येथे आहे. कधीपासून येत ते? दोन महिना झाला. मधलं कामकाज कोण बघतं सध्या? अडक नाही साहेब. हा बोला. त्यांना विचारून आहे.